अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे, लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन व जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत जामनेर शहरात संपर्क से संवाद अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रभर बीजेपी पक्षाच्या वतीने हे अभियान राबवले जात असून शासनाचे निर्णय आणि योजना संदर्भातील माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने हे अभियान राबवले जात आहे। या अभियानादरम्यान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या 9 वर्षात करण्यात आलेल्या कामासंदर्भातील माहिती असलेले पॉम्पलेटचे वाटप प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचून करण्यात आले। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।
मोदीजींच्या सरकारला देशामध्ये 9 वर्ष पूर्ण झाले आणि त्या निमित्ताने या 9 वर्षांमध्ये जे अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेत त्या संदर्भामध्ये सेवा सुशासन आणि गरीब कल्याणच्या ज्या योजना त्यांनी राबवलेल्या आहेत त्याला अनुसरून हे सगळे विषय लोकांपर्यंत गेले पाहिजेत, त्याची पुन्हा उजळणी झाली पाहिजे 9 वर्षातली. आणि म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते देशभर घरोघरी जाऊन या ठिकाणी पॉम्प्लेट वाटतोत, त्यांनी केलेली कामं, विशेष करून जी महत्त्वाची कामं आहेत ती याच्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे काश्मीरचं 370 असेल, राम जन्मभूमी असेल, त्या ठिकाणी 3 तलाकचा कायदा असेल, अनेक विषय आहेत, शेतकऱ्यांसंदर्भातले असेल, मजुरांसंदर्भातले काही विषय असतील, व्यापारी उद्योग यांच्या संदर्भातले जे विषय आहेत ते घेऊन आम्ही लोकांच्या घरोघरी या ठिकाणी जातो आहोत आणि त्याचा प्रचार आणि प्रसार या ठिकाणी करतो आहोत. आणि म्हणून माननीय मोदीजींनी गेल्या 9 वर्षामध्ये जे अतिशय म्हणजे खरं लोकप्रिय असे निर्णय या देशामध्ये घेतलेत आणि की ज्यामुळे देशाचं नाव जगामध्ये मला वाटतं अतिशय उच्चस्थानीच्या ठिकाणी आलेलं आहे. कोरोनासारख्या संकटावर मात करून 100% लोकांना त्याचं वॅक्सिनेशन मोफत देण्याचं काम मोदीजींनी या देशामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून असे अनेक निर्णय त्यांनी केलेली कामं त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते घरोघर गावोगाव त्या ठिकाणी फिरतो आहोत, त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे. थँक्यू. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.